नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवून गुन्हेगारांमध्ये खाकीचा धाक निर्माण केला जात असला तरी सातपूर परिसरातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा सातमावली परिसरातून समोर आले. सातपूर परिसरातील सातमावली चौकात मालवाहू ट्रकची तोडफोड करून अज्ञात टवाळखोरांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न झालाय. स्थानिक नागरिकांनी सातपूर पोलिसांना याबाबत माहिती देऊन दहशत पसरविणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी सातपूर पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणाऱ्या सातमावली परिसरातील टवाळखोरांना ताब्यात घेऊन याच परिसरात त्यांची धिंडही काढली. मात्र टवाळखोरांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत वाहनांची तोडफोड केली. वारंवार दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा उपद्रवी टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सातमावली परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. क्या नाम है आपका? राम प्रकाश यादव. यहाँ पे गाड़ी क्यों लगाई आपने? ये कंपनी का मटेरियल लेके आया, गाड़ी पार्क किया, मतलब पेपर बनाने के लिए. कहाँ से? ये अंबर से. किधर ले? इधर किधर दे रहे थे? ये महिंद्रा में. महिंद्रा में फिर क्या हुआ? वो एक ड्राइवर आया, दारू पिया था, उसने पत्थर से मार के कांच फोड़ दिया. कुछ कंप्लेंट किया इसमें? पुलिस कंप्लेंट किया साहब, कल मैं पुलिस चौकी में गया था, अशोक नगर पुलिस चौकी, तो वो बोले कि ये भरपाई करके देने वाला है. इतना बात हुआ, उसके बाद अभी अभी तो दिया नहीं है. कौन, क्या नाम है उसका? भाऊ साहब भोंगल. कहाँ पे रहता वो? ये अशोक नगर भाजी मार्केट के पीछे. कितना नुकसान हुआ है फिर भी? ये नुकसान तो हुआ है साहब 6000. 6000. आप कहाँ रहते हैं? स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर, नाशिक.